भारतीय संस्कृती ही अनेक सण उत्सव परंपरा विविधता यांनी नटलेली संस्कृती आहे. महिला वर्गाकडून विविध सणांच्या माध्यमातून ही संस्कृती टिकवण्याचा रुचवण्याचा विशेष प्रयत्न केला जातो. मकर संक्रांतीचा सण झाला की महिला वर्गाला वेध लागतात ते हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे. महिला वर्गात विशेष लोकप्रिय असणाऱ्या हळदीकुंकवाच्या सोहळ्याची धूम सध्या सगळीकडेच दिसून येते. घराघरातून महिला क्लब सोसायटीमधून हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जातंय. गणेशवाडी येथील गौरव अपार्टमेंटच्या सोसायटीमध्ये देखील महिलांची रविवारी अशीच काहीशी धावपळ दिसून येत होती. सोसायटीच्या टेरेसवर पारंपरिक वेशात सजलेल्या महिला सामुदायिक हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी जमल्या होत्या. सामुदायिक विवाह सामुदायिक तुळशी विवाहानंतर आता सामुदायिक हळदीकुंकवाचा ट्रेड सध्या रुजतो आहे आणि हा सामुदायिक हळदीकुंकवाचा कार्यक्रम गौरव सोसायटीमध्ये पाहायला मिळाला. यावेळी महिलांनी वाणाची लूट करत हळदीकुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. यंदा पहिल्यांदाच गौरव अपार्टमेंटमधील महिलांच्या वतीने सामुदायिक हळदीकुंकवाचे आयोजन करण्यात आले होते. सगळ्या महिला उपस्थित राहिल्यात, सगळ्या महिलांनी छानपैकी आनंद लुटला आहे, सगळ्यांनी एकमेकींना हळदीकुंकू दिलंय आणि चांगला त्यांचा गप्पांचा कार्यक्रम रंगलाय. आम्ही पहिल्यांदाच बिल्डिंग मधल्या सगळ्या बायकांनी सार्वजनिक हळदीकुंकवाचा कार्यक्रम केला आहे आणि तो व्यवस्थित पार पडले आहे. सगळ्या हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवून सवासणीचं वाण लुटतात. तसंच आम्ही आज एक छोटासा प्रयत्न केला आहे, इथे सार्वजनिक असं हळदीकुंकू ठेवायचा. खूप दिवसांपासून तयारी चालू होती तर तसा तो छान यशस्वीरित्या पार पडलेला आहे. यावेळी सुनीता गवकळ, निलिमा भुजबळ, सुनीता परमार, वनिता शिंदे, नेत्रा गरकळ, समीप्ता गरकळ, गायत्री शिंकर आदी महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.